सो आज आपण बोलणार आहोत एक अशा लेजेंडरी टायगर बद्दल जो ताडोबामध्ये येताच त्याने ताडोब्यामधील सर्वात ताकदवर टायगर सोबत त्याने फाइट केली आणि त्याच्याच एरियामध्ये त्याला हरवलं। हा टायगर दुसरा तिसरा कोण नसून हा आहे ताडोब्यातील सगळ्यात जास्त इयर राज्य करणारा टायगर म्हणजे बजरंग। बजरंगचा जन्म कोठे झाला आणि तो कुठून आला हे कोणालाच माहीत नाही, पण तो ताडोबामध्ये येताच सर्वात विशाल काय वाघ म्हणजे वाघढोच्या एरियात त्याने मार्क करायला सुरुवात केली। कोणत्याही वाघासाठी 1 ते 2 इयर राज्य करणं हे खूप मोठी गोष्ट आहे, पण बजरंगनी त्याच्या टेरिटरीमध्ये 6 वर्ष राज्य केलं। ताडोबामधील मोहरली कोर आणि बफर झोनचा तो राजा होता। 2015 ताडोबाच्या एका साईडला मटकासूरचं राज्य होतं तर दुसऱ्या साईडला बजरंगचं। असं म्हणलं जातं की बजरंगला टोटल 8 राण्या होत्या आणि त्या 8 राण्यांपासून त्यांना 30 पेक्षा जास्त कप्स होते। 2019 रुद्र आणि ताला हे 2 भाऊ आले। रुद्र मटकासूरवर अटॅक केला आणि ताला बजरंगवर अटॅक केला, परंतु बजरंग एवढा ताकदवर होता की त्याने इझिली तालाला हरवलं आणि ताडोब्यातला सगळ्यात मोठा झोन मोहरली कोर आणि बफर झोनचा तो राजा होता। आणि 14 नोव्हेंबर 2023 मटकासूरचा मुलगा म्हणजे छोटा मटकानी त्याला हरवलं आणि त्याला तिथेच मारलं। अशा प्रकारे या लेजेंडरी टायगरचा 14 नोव्हेंबरला एक वॉरियर प्रमाणे त्याची डेथ झाली। हा व्हिडिओ नक्की शेअर करा।